येशू एक भूतग्रस्त माणूसले व आजारी बायले बरा करस. एक दिन येशू आणि तिना शिष्य नामा बटिसन समुद्रना त्या पार गरसेकरस राहणारा प्रदेश मा ग्यात. सरोवरना त्या पार जाताच एक भूतग्रस्त माणूस येशू जोडे पयतुना. हो माणूस इतला शक्तिशाली होता की कोणता भी माणूस त्याला काबू मा नाही करू शकत होता. लोकसनी त्यांना हात व पाय साकन व बेडीसकन बांधणार, पण तो त्याला तोडी देस. तो माणूस कबर मा राहत होता. तो रात दिन जोर मा आराया मारत, तो कपडा घालत नाही व आपल्या शरीरवर दगडकन घडे घडे वार करत होता. जो तो माणूस येशूकडे उना, तो येशू समोर इसन त्यांनी गुडघाटे क. येशू त्या दुष्ट आत्माला सांगना, या माणूस मधून बाहेर निघ. भूतग्रस्त माणूस जोरमा ओरडना, परत पर देव ना पोर्या, येशू तू मदमा काब पडस, कृपया मले छडू नको. तव येशूनी दुष्ट आत्माले अशुद्ध आत्मा भूतले विचार, तुने नाव काय शे? तिने उत्तर दिदा, मन नाव सैन्य से, कारण की आम्ही गैरा शेतस. सैन्य हा शब्द रोमी सेनाना हजारो सिपायसना गट साठे होता. त्या दुष्ट आत्मा येशूले विनंती करू लागणार, कृपया आमले या प्रांत मधून काढू नको. बाजूना टेकडीवर डुकरासना एक झुंड चरत होता. म्हणून संदुष्ट आत्मासनी विनंती करणार, कृपया त्यांना बदला मामले डुकरासना गवारामा धाड. येशूने सांग जा. तर दुष्ट आत्मा त्या माणसास मधून निंगेसन डुकरासमा घुशी घ्या. तव त्या डुक्कर काप वरून खाली पडत घ्या व समुद्रमा बुडणार. त्या झुंडमा सुमारे 2000 डुक्कर होतात. हाय दिक्कीस डुक्कर चारणारा पयत नगर मा ग्यात व तेसनी व्हील हाऊ प्रकार व येशूनी काय करना हाय प्रत्येकले सांग. तव नगरना लोकसनी इसन त्या भूतग्रस्त माणूसले देखनात. तो शांत बसेल, शरीर व कपडा घालेल व एक सर्वसामान्य वागणारा माणूस सारखा असा तेसनी तिले देख. हाय दिक्कीसन लोक गैर घाबरी ग्यात व तेसनी येशूले सांग प्राण सोडीसन जावाले सांगणार. तव येशू नाम बटीसन जावाले तयार होईना. पहिले भूतग्रस्त लागल माणूस येशून संगे जावाले विनंती करू लागणार. पण येशू तिले सांगना, नाही तू आपला घर जा व आपला मित्र परिवार वालासले सगळं सांग की देव नितुना साठे काय कर व तुना बर कशी दया दाखळेल शे. तो माणूस निघी ग्या व देव नितेना साठे काय करेल शे येणे साक्ष प्रत्येकले तिने दिदी. हय ऐकणारा प्रत्येक जण आचार्यचकित होई ग्यात. येशू सरोवरना त्या पार परत ग्या. तुतटे पोहोचानंतर लोकोसनी मोठी गर्दी तिना आजूबाजू जमीनवर व तेनावर पडू लागणीत. ती गर्दी मा 12 वर्षपासून रक्तस्रावनी पीडावाली बाई एक होती. तिने आपला सगळा पैसा वेदेसभर खर्च करी दिला, पण तरी बी ती चांगली नाही होईनी. पण त्यांनी परिस्थिती अजून बी जास्त खराब होईगी. ती ऐकेल होती की येशू गैरा रोगीसले चांगलं करेल शे. आणि ती सांगणे, मले माहीत शे की जर मी फक्त येशू ना कपडाले स्पर्श करसू तरी बी चांगली होई जासू. म्हणीसन तिने येशू ना मांगे जायसन तिना कपडाले स्पर्श करणे. तिने कपडाले स्पर्श करताच तिना रक्तस्राव थांबना. लगेच येशूले माहीत होईन की तिना शरीर मधून सामर्थ्य जायल शे. म्हणीसन तिने मांगे फिरसन देख आणि सांग, मले कोणी स्पर्श कर. शिष्यासने उत्तर दिदा, लोकसनी इथली गर्दी तेना आजूबाजू माशे व त्या तुले चेंगरी राहणार, तर तू का विचारस मले कोणी स्पर्श करा. ती बाई भ्यायसन कापत कापत येशू पुढे जायसन गुडघा टेकनी. मग तिने काय कर व कशी चांगली होईनी ते तिले सांग. येशूने तिले सांग, तुना विश्वास तुले बरं करेल शे, शांती कन जाय.